या पाठातील मानवाच्या वाढीस आणि वनस्पतींच्या वाढीस अभ्यासलेले आहे. आता मी तुम्हाला वनस्पतींच्या वाढीवर आधारित एक उपक्रम सांगत आहे. हे चित्र दिसते का तुम्हाला? हो. हे चित्रात काय दिसत आहे? हे चित्र सफरचंद, सीताफळ, अननस, पेरू, आंबा, पपई, चिक्कू, संत्री आणि डाळिंबाचे दिसत आहे. व्हेरी गुड. बघा, आपण ही फळं खातो की नाही, मग फळांमध्ये बिया निघत असतात, बरोबर? हो. आणि या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला कापलेल्या फळांमध्ये बिया दिसत आहेत. मग मला सांगा बरं की हे सर्व फळांमध्ये बिया सारख्याच आहेत का? नाही. सारख्याच आकाराच्या आहेत का? नाही. सारख्याच संख्येच्या आहेत का? नाही. बरोबर. प्रत्येक फळामधल्या बियांचे आकार वेगवेगळे आहेत, प्रत्येक फळामधल्या बियांची संख्या सुद्धा वेगवेगळी आहे. बघा, सीताफळामध्ये अनेक बिया आहेत, बरोबर आहे? पपईमध्ये अनेक बिया आहेत. आंब्यामध्ये किती बिया असते बेटा? एक. हा, त्याला आपण काय म्हणतो? आंब्याची होय. बरोबर. आणि मग फळांमध्ये निघणाऱ्या बियांची संख्या, काही फळांमध्ये एक बी निघते, काही फळांमध्ये दोन बिया निघतात, तर काही फळांमध्ये अनेक बिया निघत असतात. मग या बियांपासूनच नवीन रोपं तयार होत असतात. आता बघा, तुम्हाला एक उपक्रम मी सांगत आहे. आंबा, चिक्कू, लिंबू, चिंच, आवळा यापैकी कोणत्याही एका वनस्पतीचं फळ घ्या, त्याचं चित्र काढून रंगवा. त्यात किती बिया होत्या ते निरीक्षण करून चित्राखाली लिहा. आणि तुम्हाला मिळालेली जी माहिती आहे ती आपल्या वर्गातील इतर मुलांना सांगा. सांगणार ना? हो. उपक्रम दुसरा, वाटाण्याच्या फळाचे आणि बीचे चित्र काढा. उपक्रम तिसरा, कुंडीत तुम्हाला हवे ते रोप लावा, त्याच्या वाढीचे निरीक्षण करा, दर रविवारी त्याचे निरीक्षणानुसार चित्र काढा.